14व्या वित्त आयोगातून रूपश्री महिला विकास संस्थेच्या माध्यमातून बांगरवाडी गावातील 30 महिलांना टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले. एका महिन्याच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी उत्तम शिक्षण घेत एक रोजगाराभिमुख कला अवगत करून घेतली आहे. एका महिन्यात हे सर्व शिकून घेणे तसे अवघड, परंतु श्रीवश्रीच्या माध्यमातून उत्तम शिक्षकांकडून ट्रेनिंग घेऊन महिलांनी कला आत्मसात केली आहे. 31 जुलै ते 29 ऑगस्ट 2021 या कालावधीत हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे तसेच त्यांच्यासोबत अनेक मान्यवर, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच रूपश्री संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपण स्वतः शिवलेले ड्रेस आशाताई बुचके यांना दाखवले. ताईंनी त्यांचे तोंड भरून कौतुकही केले. महिलांनी असं रोजगाराभिमुख काहीतरी कला अवगत करून घेणं म्हणजे महिलांच्या प्रगतीसाठी पडलेलं हे एक उत्तम पाऊल आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बांगरवाडी. पुढे आपण केलेल्या 14 वित्त आयोगातील महिलांसाठी टेलरिंगचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलं होतं 31 जुलै 2021 रोजी आणि आज 29 ऑगस्ट 2021 ला ते पूर्ण झालेलं आहे. तर हा कार्यक्रम घेण्यासाठी रूपश्री महिला विकास संस्था माझी संस्था यांनी हे कार्यक्रम आयोजित केला होता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता मी आता ह्या माझ्या महिला ज्या बसलेल्या आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं पुढे येऊन मनोगत व्यक्त करायचंय. जे एक महिन्याच्या कालावधी आम्ही संस्थेचा थोडस मी सांगते, 2014 आमची संस्था आहे, 2014 पासून आम्ही पश्चिम भागामध्ये जास्त काम केलेलं आहे. आतापर्यंत 15 ते 20 गावांमध्ये आम्ही हे प्रोग्राम राबवले, प्लस कल्याणपेठमध्ये, जुन्नरमध्ये कल्याणपेठ येथे आमचं ट्रेनिंग सेंटर 1500 स्क्वेअर फूटचं आम्ही होतं त्या आहे. आणि तिथे आम्ही 5 ते 6 वर्ष झाली तिथे आम्ही शिवण क्लास, ब्युटी पार्लर हे कार्यक्रम अरेंज केले. आतापर्यंत संस्थेच्या अंतर्गत 4 ते 5 हजार महिला शिकून गेलेल्या आहेत आणि त्यातून आम्हाला सांगायला नक्कीच आनंद होईल की आम्ही पहिल्यांदा आल्यावर उद्घाटनाच्या वेळेस एक शब्द दिलेला जातो. सरपंच सर त्यावेळेस थोडस हे होते, त्यावेळेस आम्ही हाताईंना शब्द दिला होता की आमच्या 30 महिलांपैकी 25 महिला ह्या तुम्हाला इथे दिसतील आणि त्यांनी त्यांचे जे आम्ही जो सिलेबस दिलेला आहे तो त्या परिपूर्ण करून दाखवतील. आणि आम्ही आज त्या शब्दाला उतरलेला आहोत. आम्हाला सांगताना आनंद होतोय की आमच्या ह्या 30-34 महिला अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी ब्लाऊज आणि ड्रेस शिवलेला आहे. एका महिन्यामध्ये हा सिलेबस पूर्ण करणं आणि नवीन लाभार्थ्यांनी ते शिवून दाखवणं हे खूप अवघड काम आहे. म्हणजे तसं पाहिलं तर 6 ते 7 महिने ह्या गोष्टीला लागतात,
पण आम्ही टीचर असे अवेलेबल करतो की त्यांनी ते त्या महिलेकडनं करूनच घेतलं पाहिजे. वेळ प्रसंगी आमची टीचर ही शिक्षा ही केली जाते, आम्ही त्यांना ती पूर्ण सूट देतो. फक्त आमचं एक उद्दिष्ट असतं की त्या गावातून आमच्या महिला निघाल्या पाहिजे, की त्यांनी खरंच काहीतरी केलेलं दाखवलं पाहिजे. मी जास्त न बोलता अश्विनीताई बिचारे यांना यांचं मनोगत व्यक्त करायला सांगते. महिलांतर्फे स्वागत करते. आम्हाला जो रूपश्री महिला विकास संस्थेमार्फत जो उपक्रम आमच्या पंचायतीने राबवला त्यामध्ये आमचे भाऊसाहेब सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची मी आभारी आहे. आम्हाला जे शिक्षण दिलं ते अपेक्षा मॅडम त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने असं शिकवलं, आम्ही त्यातून काहीतरी पुढे करू शकतो हा आम्हाला आत्मविश्वास जागा झाला आणि आम्ही आता काहीतरी करून दाखवणार हे आम्हाला आता आमच्याकडून समजलं. अपेक्षा मॅडमनी आमच्याकडून खूप छान काही सर्व काही करून घेतलं. त्यांनी आम्हाला सर्वप्रथम साधे ब्लाऊज, त्यानंतर कटोरी ब्लाऊज, त्यानंतर अस्तरचे ब्लाऊज, साधी कुर्ती, सलवार, पायजमा, फुल पटियाला, थ्री कट आणि वन पीस हे पॅटर्न शिकवले आणि ते आम्ही छान पद्धतीने शिवले पण. आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. ज्यांना मशीन चालवता येत नव्हतं ना त्या सुद्धा शिकून निघाल्या. एक ताई एक शेवटचं म्हणजे सिलेबस नसताना सुद्धा तो शिकवला. वन पीस दाखवतो वन पीस. साधे ब्लाऊज, कटरी ब्लाऊज, अस्तर, फुल पायजमा, साधी कुर्ती, त्रिकट आधी ऍडजस्ट नव्हते पण नंतर आली. तेवढ्या वेळात तुम्ही शिकला, तुम्हाला समाधानी आहात, तुम्ही शिवून दिलंय. म्हणजे आधी येतो तुम्हाला थोडं. अच्छा, सर पडले ना म्हणजे पूर्ण चांग जो सराव थांबला होता तो तुम्ही सुरू केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला गती मिळाली. ओके, मी वैशाली एकनाथ बांगर. मला काही हे काम येत नव्हतं, ती आमच्या आई तुम्हाला आमच्या सदस्यांनी किंवा पंचायतीने आम्हाला हे उपलब्ध करून दिलं आणि आम्हालाही वाटलं की काहीतरी नवीन भेटतंय कारण आपण पण शिकायला पाहिजे. आणि आम्हाला अपेक्षा मॅडमने एवढं सुंदर शिकवलं की आम्ही एक महिन्यामध्ये सात ते आठ प्रकारचे ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेस कट पटियाला वगैरे भरपूर काही शिकलो. आम्हाला मशीनही माहीत नव्हतं कसं चालवलं. साधा ब्लाउज, कटोरी ब्लाउज, अस्तर कटोरी ब्लाउज, कुर्ता, पायजमा, पटियाला आणि त्रिकट. आता तू सगळं देऊ शकते हो? म्हणजे एवढं परफेक्टली नाही कारण मला काहीच यायचं नाही, फक्त सुई धागा होता यायचा. हा म्हणजे फक्त सुई मध्ये धागा होता यायचा बस. त्याच्या पलीकडे मला एवढा इंटरेस्ट पण नव्हता पण आता खूप जास्त फॅशन डिझायनिंग मध्ये खूप जास्त टेक्निक्स आले, टेक्नॉलॉजी आली त्यामुळे मला थोडस असं त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला. आय कशाला म्हणतात? आय. माझं नाव दीपाली रवींद्र ठुबे. या ग्रामपंचायतीने सगळं आमच्यासाठी उपलब्ध केलं त्याच्यामुळे आम्हाला अजून नवीन नवीन काहीतरी करायची अशी उमेद तयार झाली आणि अपेक्षा मॅडमनी पण आमच्यासाठी इतकं छान शिकवलं
आणि त्याआधी मला मशीन चालवता येत होती, पण त्यांनी असं म्हणजे ड्रेस वगैरे माझी ना खूप अशी इच्छा होती शिकायची, आणि ते बाहेर जाऊन माझ्यासाठी म्हणजे शक्य नव्हतं, पण ते इथं उपलब्ध झाल्यामुळे ना अजूनच असं एकदम मनातून एकदम असं छान वाटायचं एकदम. त्याच्यामुळे त्यांनी खूप छान शिकवलं आम्हाला. आणि आय म्हणजे हुक जे अडकवतो ना आपण, त्याला ती आय पट्टी, त्याला आय बोलतात. हो ते बरोबर. हा नाही साईड दुसऱ्या पट्टीला. पण ब्लाऊजचा आता हा हुक आहे ना, आपण अडकवायचं कुठे? त्याला शिलाईने हे करतो असं त्रिकोण करतो. पण आय का नाही मॅडम? नमस्कार. प्रथम तर मी माझी ओळख करून देते. मी सौ हेमलता मोहन बांगर, बांगरवाडी उपसरपंच. गेल्या वर्षीपासून आम्हाला असं कळलं होतं की 14वा वित्त आयोगाच्या अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षणासाठी म्हणजे पैसे आलेले आहेत, पण गेल्या वर्षी कोरोनाचा कालावधी असल्यामुळे आम्ही हे संस्था राहू शकलो नाही. या वर्षी जेव्हा कोरोनाचा कालावधी थोडा मंदावला, त्यावेळेला मग आम्ही सरपंचांची चर्चा केली. आमचे लोकनियुक्त सरपंच श्रीयुत जालिंदर सत्यवान बांगर यांनी आम्हाला परवानगी दिली. आमच्या महिला सदस्य स्वाती बिचारे आणि आम्ही आणि मंगेश बिचारे यांनी आम्ही सगळ्यांनी महिलांना सूचना केल्या की बाबा जवळजवळ जेवढ्या सगळ्या महिलांना आहेत त्यांना सांगा की बांगरवाडीतर्फे बांगरवाडी ग्रामपंचायततर्फे महिलांसाठी प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये शिवण क्लास आणि ब्युटी पार्लर असे दोन वर्ग शिकवले जाणार आहेत, पण त्यातलं तुम्ही कोणतं तुम्हाला सोयीस्कर पडेल किंवा तुम्हाला उत्पन्नाची बाजू कशी मिळेल ह्याचा तुम्ही सगळ्या महिलांनी विचार करावा. आणि त्यानंतर रूपश्रीच्या तर्फे नवले मॅडमने आम्हाला एक दिवस आमची भेट घेतली, महिलांना बोलवलं, ह्यांचे सगळे स्वरूप सगळे व्यवस्थित समजून सांगितले. त्यानंतर महिलांचा एक छोटा म्हणजे प्रवेश प्रक्रिया आम्ही ती करून घेतली, त्यात 30 महिलांचं सिलेक्ट केला, त्यांना त्यांच्या वेळेचं नियोजन त्यांनाच करायला सांगितलं. कारण की बांगरवाडी हा गाव असा आहे की तिथे रोजगारीचं एवढं काही नाही, ते सगळ्यांची शेतीवर उपजीविका चालते, त्यामुळे महिलांच्या वेळेनुसारच हे क्लास घेतले गेले. ज्या महिला ज्यांच्या घरी गायांची शेळ्यांची संख्या जास्त आहे अशांना कामाला जायला भेटत नाही, मग त्यांची बॅच आम्ही दुपारी ठेवली 11 आणि ज्यांना बॅच करून मग त्या कामाला जायच्या महिला म्हणजे सकाळी 9, 9:30 ते 10:30 ही बॅच एक होती आणि मग 11 ते 12 ही एक बॅच होती. अशा अंतर अशा योजनेने पूर्ण 1 महिना क्लास कम्प्लीट करून आज त्यांना प्रशस्तीपत्र देण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. धन्यवाद. रागिणी आशाताई उचके यांचं तसेच त्यांच्या समवेत आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष नाना खैरे, दिलीप शेठ गांजळे, पंचायत समिती सदस्य व इतर सर्व मान्यवर या सर्वांचं मी बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. ताई आम्ही विचार केला, इथून मागे ज्यावेळेला आम्ही दुष्काळी होतो आमच्या गावामध्ये टँकर होता, ज्यावेळेला आमची बोडी ग्रामपंचायत बोडी अस्तित्वात आली त्यावेळेला आम्ही तलावाचं काम झाल्याच्या नंतर थोडं पाणी वाढत गेलं, लोकांना सुबत्ता येत गेली, म्हणजे शाश्वत विकासाच्या मार्गाने चालत असताना पुन्हा महिला तर महिलांना देखील आत्मनिर्भर होता आलं पाहिजे. केवळ आपण भाकरी बांधून गाडीमध्ये कामाला जायचं हे कुठंतरी मोडलं पाहिजे, याचा आम्ही विचार करून काही नाविन्यपूर्ण करता येईल का या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतनी ठरवून हे प्रशिक्षण देण्याचा विचार केला. कारण जी आपल्या तरतुदी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च करण्यापेक्षा कुठंतरी त्याचा फायदा होईल अशा हिशोबाने आम्ही खर्च करण्याचं ठरवलं आणि त्याला महिलांचा देखील उदंड असा प्रतिसाद मिळाला. त्या जी संस्था आहे या संस्थेने देखील चांगलं शिकवण्याचं काम केलं, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यामध्ये देखील काही गरज लागली तर ताई सर्वांचं सहकार्य लाभाव अशी अपेक्षा करतो आणि ताई तुम्हाला पुन्हा एकदा नवीन कारकिर्दीला शुभेच्छा देतो संपूर्ण बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं. सर्वप्रथम सगळ्या मित्र सगळ्या मैत्रिणींना माझ्या आजच्या दिवशी आपण हा जो प्रोग्राम करतोय त्याबद्दल मी शुभेच्छा देते. 14वा वित्त आयोग 15वा वित्त आयोग प्रत्येक वेळेला ग्रामपंचायतीकडनं तरतूद असतेच आणि हे आपल्या सगळ्यांना कळालंय मला वाटतं. माझ्या गावामध्ये मी 4-5 कार्यक्रम घेतलेले आहेत. आज तुमच्याही गावामध्ये ज्या वेळेला हेमाची आणि माझी चर्चा झाली त्यावेळेला मी तिला सजेस्ट केलं की चांगला प्रोग्राम आहे, नवले मॅडम खूप चांगला घेत आहेत. आम्ही जुन्नरला जाऊन बघूनही आलो की संस्था कशा प्रकारे काम करते, किती त्यांचे विद्यार्थी झालेत किंवा कशाप्रकारे ते शिवण करतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. तर आमच्या दोघींच्या डिस्कशनमध्ये सरपंच साहेबांना सांगून आज इथे हा प्रोग्राम रन होतोय. महिला सक्षमीकरण हा मेन उद्देश आहे ह्या गोष्टीचा. तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा, तुमच्यावर अजून 4 जणींना घेऊन हा व्यवसाय करा आणि हा व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये कसा कन्वर्ट होईल या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा असं मी सांगते. मला एक छोटीशी गोष्ट सांगायची माणूस आहे,
पादरवाडीला पाणी नव्हतं माझ्या गावचं सांगते मी. अशा ताईंना आम्ही म्हणत होतो की आमच्याकडे तलाव करायचा आहे. तलाव आम्ही केला, ताईंनी आम्हाला सहकार्य केलं, तलाव झालाय पण पाणी कसं न्यायचं. अशा ताईंना मी फक्त एक फोन केला की ताई माझ्या गावाला पाईप पाहिजेत, पी व्ही सी पाईप पाहिजे आणि ते कुणाकडनं होणार नाही. मग अशी मी तुम्हाला सांगितलं पी व्ही सी पाईपसाठी मी ताईंकडे हट्ट केला की माझ्या गावाला जे माझं तलाव केलेला आहे त्या तलावामध्ये नेण्यासाठी मला 18 लाखाचे पाईप लागणार आहे. ते पाईप मला कोणी देऊ शकत नाही, ग्रामपंचायतीची तरतूद नाही आहे. ताई म्हटलं काय हरकत नाही, आपण कलेक्टर साहेबांना जाऊन भेटूया. लिटरली आम्ही दोघे वैशाली होतो आणि आमचे बाकीचे सदस्य होते, पण आम्ही दोघे जणी प्राथमिक स्वरूपात ताई म्हटल्या 4 वाजता तिथे हजर राहा. हजर राहिल्यानंतर आज ताईंमुळे माझ्या गावाला 365 पाईप मिळालेत की जे 18 लाखाचे आहेत, 6 इंची आणि 8 इंची. ताईंनी फक्त एका फोनवरती 4 वाजताची अपॉइंटमेंट घेऊन मला तिथे 4 वाजता तिथे त्या अवेलेबल राहिल्या माझ्यासाठी. कलेक्टर साहेबांना सांगितलं महिला किती चांगलं काम करतायत, तुम्ही त्यांच्यासाठी पाण्यासाठी पाईप द्या ना. साहेबांनी लगेच मला मदत केली. आज हा माझा अनुभव ताईंसाठी जो आहे आणि आज मी खरोखर ताईंची त्या एका गोष्टीमुळे इतकी फॅन झाले की आज माझ्या पादरवाडीला सगळा कांदा झालाय आणि माझं टोटल 90% जे कोरडवाहू शेती होती ती पूर्ण बागायती झाली. सांगण्याचा उद्देश एकच आहे, महिलांमध्ये विल पॉवर जर चांगली असेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने जर गेला तर नक्की आपल्याला सपोर्ट मिळतो. तेव्हा महिला सक्षमीकरणाच्या निमित्ताने आज ताईंना आम्ही आग्रहाची विनंती केली की ताई तुम्ही इकडे या आणि महिलांना मार्गदर्शन करा. आपल्यासाठी जे मशीन असतील किंवा अजूनही आपण छोटी इंडस्ट्री जी तयार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन ताई करतील. फक्त तुम्ही एकोप्याने राहा, एकनिष्ठ राहा आणि सक्षमीकरणाने एक पाऊल उचला, एवढंच मी सांगते. धन्यवाद. जरा कोणी बोलत असेल तर आपण ऐकलं पाहिजे. माझ्या आज पहिले भेटेल माझा असं म्हणलं तरी चालेल, त्या दिवशी भेटलं पण आमचं बोलणं नाही झालं, उद्घाटनाला भेट होत आपण. पण जे काही आपल्याकडनं एक महिला आपली बाजू जर घेत असेल तर आपण एक पाऊल पुढे टाकायला काही हरकत नाही. काही अडचणी असतील तर ताईंना सांगायचे, ताई आपली काम करतील. आणि जे काही महिला शिकलेले आहे त्यांना आज काही व्यवसाय करायचा आहे किंवा काही याच्या पुढे काही आपल्याला जास्त वाढवायचं आहे ते लोन वगैरे पण ते करून आपल्याला काम करता येतात. यावर आपण एका महिला जर सांगितलं, आपण दुसऱ्या महिला त्यांना सांगितलं ते त्या कामांना आपल्याला सपोर्ट देतीलच, देणार नाही हो. आपल्या ताईकडनं शिकायचं. तुझ्यावर महिला खुश आहे, मध्ये मध्ये येऊन पाहत जायचं काही मदत लागली तर काही नुसतं ग्रामपंचायतीने आमच्या सरकारने पण विचार केला पाहिजे. पुढे न्यायचं असेल तर अजून दुसरंही प्रशिक्षण देण्यासाठी आपण करूया. होणार ना सगळीकडे आम्ही नारायणगाव मध्ये सुद्धा सारखे कार्यक्रम चालू असतात ना. हे पॅकिंग मध्ये काय, या पॅकिंग मध्ये ज्या महिलांची आपण मनोगत ऐकली आणि ज्यांनी महिनाभर कष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना जे सर्टिफिकेट द्यायचे आहे अधिकृत की ह्या निश्चितपणाने त्यांना शिकवलेलं केलेलं आहे आणि ह्या अधिकृतरित्या टेलर म्हणून काम करू शकतात. याचं महत्त्व कोणाला किती आहे मला माहीत नाही, पण याचं महत्त्व आणखीन वाढू शकतं. लोक परदेशापर्यंत जातात आणि याच्यात पुढे जातात. दीपाली तुझाच नंबर पाहिला ये बाबा, दीप प्रज्वलित करणार आहे. ये अपेक्षा पुढे ये, ह्या बाजूने ये. चल आणि अपेक्षाचा चष्मा आपण पुढच्या वेळेला काढून टाकणार आहोत. नाव नाही टाकलं तर चालणार नाही. कार्यक्रम राबवला त्या अनुषंगाने मी आशाताईंना इथे महिलांच्या प्रशस्तपत्र वाटपाला बोलवलंय. तसंच सगळ्या महिलांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी आशाताईंकडे
एक मागणी करते की महिलांसाठी एक अस्मिता भवन आम्हाला निर्माण करून द्यावा, एवढी मी आपल्याकडे हात जोडून विनंती करते. जागेची व्यवस्था करा, काम करू ना, काय हरकत, हक्काचं आहे. सरपंचाने तुम्ही बसून ठरवायचं आणि मला सांगायचं, ओके. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.